चव्हाण साहेबांनीच खरं तर महाराष्ट्राला दाखवून दिलेला एक आदर्श नेता होऊन गेले. त्याच्यामुळे त्यांच्या आदर्शाने आपण जर चालत राहिलो तर ह्या गोष्टी अर्थातच आपल्याला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आणि आज महाराष्ट्रामध्ये जी अस्वस्थता आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं नुकसान होतं आहे. 200 आमदारांचं एक सरकार आहे पण ते स्थिरपणा नाही देत, ह्याच्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होतं आहे आणि मायबाप जनतेचंही नुकसान होतं आहे. आणि जेव्हा मी दिल्लीतून हे पाहते, पाटील साहेब आणि मी दिल्लीत असतो त्याच्यामुळे आम्हाला दिल्लीत सगळा डेटा मिळतो प्रत्येक राज्यात काय चाललं आहे. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा जो विकास आहे त्याचा वेग खूप कमी झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतोय आणि हे अतिशय चिंताजनक आहे. आणि हा राजकीय नाही, हा एक सामाजिक विषय होऊ शकतो पुढे. 200 आमदारांचा पाठिंबा असणारं सरकार स्थिर नाही असं कसं बोलतो? मी सांगतो प्रत्येकाचं वेगवेगळं काम चाललेलं आहे. सरकारचं सरकारी काम चाललेलं आहे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री विकासाला महत्व देतात. अनेकदा कुणी काही त्यांच्याबद्दल बोललं तर ते म्हणतात की बाबा त्या गोष्टीला महत्व देता मी डेव्हलपमेंटला महत्व देऊन पुढे चाललेलो आहे. आणि मी आत्ताच तुम्हाला साधारण काय चाललेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाला आपल्या आपल्या न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्याच्यात कुणी सुप्रीम कोर्टात गेलंय, कुणी हायकोर्टात गेलंय, कुणी विधानसभा अध्यक्षांच्याकडे गेलंय, कुणी निवडणूक आयोगाकडे गेलेलं आहे. ज्याला कुणाला जो काही अधिकार आहे त्याच्याबद्दलचा न्याय द्यायचा आणि ज्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे असा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. ती एक वेगळी प्रक्रिया आहे.